प्रस्थापिताला सोडून सर्वसामान्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अशीच चालू राहणार, असे खडे बोल शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुनावले. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. नेत्यावर आधारित पार्टी कार्यकर्त्यांवर आधारित होत नाही तोपर्यंत नेते जात राहतील, असा आरोपही त्यांनी केले. जेव्हा मी उपाध्यक्ष होतो त्या आमच्या काळात सर्वात जास्त यश राष्ट्रवादीला मिळाला, त्यानंतर प्रस्थापितांकडे पार्टी झुकली आणि परिणाम पाहत आहात. एक नेता गेला तरच ती पार्टी संपायला लागली. याचं कारण ज्यावेळेस राष्ट्रवादीला समजेल तोच दिवस राष्ट्रवादीचा सुगीचा दिवस असेल, असे मनोगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे. महत्त्वाचा जो आता प्रश्न आहे, आगामी येणाऱ्या विधानसभाच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीला शिवसंग्राम हे महायुतीच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2014 सालापासून शिवसंग्राम महायुतीचा आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष म्हणून काम करत आहे. महायुतीमध्ये 2014 लोकसभा निवडणुकीच्या अगोदर येत असताना आमचे सामाजिक प्रश्न आमचे सोडवले जातील आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा न्याय मिळेल असे भारतीय जनता पक्षाकडून आश्वासन देण्यात आलेले होते. त्यामधील सामाजिक प्रश्न माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी बहुतांश सोडवलेले आहेत. राजकीय आश्वासनं मात्र त्यांच्याकडून पाळणं झालेलं नाही, परंतु पुढच्या काळामध्ये मात्र ते नक्की पाळतील अशी अपेक्षा आहे. आम्ही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सोबत शिवसंग्राम आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये 2 चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत. ज्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत त्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील सुद्धा जागा आहे आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये महायुतीमधून ज्या आम्ही जागा मागितलेल्या आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या जागा या शिवसंग्रामला निश्चितपणाने मिळतील आणि ज्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत त्या जागा आम्हाला शिवसंग्रामला घटक पक्षाला देण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब हे नक्की सकारात्मक विचार करून आम्हाला या जागा देतील. कारण मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसंग्रामने भारतीय जनता पक्षाचं जसं काम केलेलं आहे तसंच शिवसेनेचं सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रावर काम केलेलं आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी मनीष खर्चे, अकोला.